नमस्कार, मी मधुरा, जी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात आपण दररोज विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आणि आज आपण मणक्यांचे आजार आणि आयुर्वेद उपचार या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि या विषयाविषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत वैद्य सुयोग दांडेकर. विषयाकडे वळण्यापूर्वी मी वैद्य दांडेकरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. जन्म तारखेनुसार प्रकृती आणि स्वभाव यामध्ये प्रॅक्टिस आणि यशस्वी उपचार करण्याकडे वैद्य दांडेकर यांचा कल आहे. आजाराच्या मूळ कारणानुसार उपचारांमध्ये त्यांनी प्रभुत्व मिळवलेलं आहे. महाराष्ट्रातून सर्व भागातून येणाऱ्या रुग्णांवरती ते यशस्वी उपचार करतात. प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट या महाराष्ट्रातील पहिल्या आणि एकमेव यशस्वी रिसॉर्टमध्ये गेल्या 15 वर्षांपासून निवासी पंचकर्म उपचार केले जात आहेत. आणि प्रकृती जिओ फ्रेश एक्सक्लुझिव्ह आयुर्वेद शॉपीद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात उत्तम दर्जाची उत्पादनं सध्या उपलब्ध आहेत. करणार आहोत वैद्य सुयोग दांडेकर यांच्याकडून. अर्थातच लगेचच आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. आणि अर्थात पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मणक्यांचे आजार आज आपण बघतोय वाढत चाललेले आहेत, मात्र ह्यामध्ये आयुर्वेद उपचार करण्याकडे अधिक कल बघायला देखील मिळतोय. मला सांगा, आयुर्वेदामध्ये मणक्यांच्या आजारावरती नेमके कोणते उपचार उपलब्ध आहेत आणि नेमके मणक्यांचे आजार कोणते आहेत? मणक्यांच्या आजारामध्ये आपण मानेचे मणक्यांचे आजार आणि कंबरेचे मणक्यांचे आजार असे दोन गोष्टी प्रामुख्याने बघतो. पहिला भाग आहे तो मानेच्या मणक्यांच्या ह्याच्यामध्ये, त्याला सर्वाइकल स्पॉन्डिलॉसिस असं म्हटलं जातं. खरं तर स्पॉन्डिलॉसिस, स्पॉन्डिलायटिस आणि त्याचे अनेक आपण इंग्रजी गोष्टी त्याच्यामध्ये आपण बघू शकतो. या ह्याच्यामध्ये एक्सरे केला, MRI केला की जनरली ही गोष्ट लक्षात येते. आता आपण एखाद्या शिक्षकाचं उदाहरण देऊ, तो खूप पेपर तपासत असेल किंवा असं फळ्यावर लिहित असेल तर त्याच्या मानेवर ताण पडतो. एखादा शेतकरी असेल की जो डोक्यावर काही ओझी वाढतोय, कष्टकरी आहे, वाकून काम करायला लागतंय, त्याशिवाय त्यांच्या कमरेचा जास्त त्रास होऊ शकतो. किंवा एखादी स्त्री असेल की तिचं समजा गर्भाशयाची पिशवी काढण्यासारखं एखादं ऑपरेशन झालेलं आहे तर तिच्या हाडांमध्ये ठिसूळपणा यायला लागतो. त्याचा पहिला परिणाम हा कमरेवर झालेला पाहायला मिळतो. तर कारण त्याची बघत असताना मणक्यांचे आजार आजकाल अगदी जगातल्या 2 नंबरचा आजार होईल असं जे चित्र दिसायला लागलेलं आहे. त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रोफेशनल हॅझर्ड्स असं म्हणतो, म्हणजे शिक्षकाला शिक्षकी पेशामुळे होतंय, कष्टकरी वर्गाला त्याच्यामुळे होतंय, IT सेक्टरमधल्या माणसाला त्याच्यामुळे होतंय, तर गृहिणीला त्याच्यामुळे होतंय. बरोबर. मग या सगळ्या लोकांच्या मणक्यांना कॅल्शियम कमी का पडतंय? खरंय. हे मूळ कारण बघायला आयुर्वेदानं सांगितलंय. जसं आपण नेहमी म्हणतो की जन्मतारखेवरून आपली मूळ प्रकृती तर बघावीच बघावी, पण त्याच्याच बरोबर मी खाल्लेल्या अन्नातलं जे चांगलं कॅल्शियम आहे ते पचून माझ्या मणक्यांपर्यंत का जात नाहीये, हे कारण, हे मुख्य कारण मणक्याचं असतं असं मला वाटतं. मी थोडक्यात, कॅल्शियम मुळापर्यंत पोहोचणं, आपल्या हाडांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे आणि हेच आयुर्वेदाने खरं तर सिद्ध केलेलं आहे. आणि आयुर्वेदाच्या विविध अर्थातच उपचारांमधनं आणि संशोधनाच्या माध्यमातनं आतापर्यंत मणक्यांवरती खूप चांगले उपचारही उपलब्ध झालेले आहेत. अर्थात तुम्ही आता सांगितलं की वेगवेगळे आजार आहेत मणक्यांचे आणि ते प्रोफेशनली लाईफनुसार आहेत, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तसं, म्हणजे जो काम करतो त्याला हा आजार उद्भवू शकतो थोडे काही म्हणजे काळानुसार. अर्थातच जेव्हा आपण आयुर्वेदातल्या उपचारांबद्दल बोलतो तेव्हा कुठले प्रामुख्याने आयुर्वेदात उपचार आहेत? आयुर्वेदामध्ये पहिल्यांदा सांगितलं की निदान परिवर्तन, म्हणजे मूळ कारण टाळा. म्हणजे आपण नोकरी तर सोडू नाही शकत, नाही आपल्याला ते काम तर करायला पाहिजे. मग त्यांनी पहिल्यांदा सांगितलं आयुर्वेद ही जीवनशैली असल्यामुळं की तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. बरं. की तुम्ही खाल्लेलं सगळं चांगलं त्या मणक्यांच्या पर्यंत पोहोचतंय ना, हा एक महत्वाचा भाग आहे. दुसरा म्हणजे व्यायाम. आपण समजा खूप वाकून पुढे होऊन काम करत असू तर दिवसात एकदा तरी उलट व्हायचे व्यायाम आपण करायला पाहिजे. अर्थात प्रत्येक मणक्याच्या प्रकारानुरूप, मणक्याचा जो आजार असेल त्याच्याप्रमाणे काही व्यायाम मुद्दामून करावेत आणि काही व्यायाम टाळणं हे गरजेचं असतं. पण एक मात्र नक्की की मणक्याच्या आजारापासून सुटका मिळवायची असेल तर रोज सकाळी आंघोळ करण्यापूर्वी व्यायाम कोणता ना कोणता तरी तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्यानं करायलाच पाहिजे. तिसरा भाग आहे की मणक्याचं जे शरीरातलं कार्य आहे ते मेंदूतून येणारा जो मज्जारज्जू आहे त्याचं रक्षण करणं हे काम आहे. खरंय. मग तिथली जी नस आहे ती डायरेक्ट मेंदूशी निगडीत आहे. त्यामुळे आयुर्वेदानं आहार, व्यायाम याच्यावर तिसरा भाग सांगितला मनशांती. फार रागराग, चिडचिड, वैताग, टेन्शन, काळजा, अस्वस्थता असं असणाऱ्या लोकांना मणक्यांचे आजार पटकन होतात आणि लवकर बरे न व्हायला सुद्धा ही टेन्शन कारणीभूत असतात. मग प्रत्येकानं आपल्या प्रकृतीप्रमाणे, आपल्या प्रोफेशनप्रमाणे ही मनशांती कशी करायला पाहिजे हे वैद्याकडनं समजून घ्यायला पाहिजे. आणि मग चौथा भाग त्यांनी उपचार सांगितला. मग उपचारांच्या मध्ये काही गोळ्या औषधं घेणं हा भाग असेल आणि काही पंचकर्म करणं हा भाग त्यात असेल. अर्थात
अर्थात आता तुम्ही महत्त्वाचे चार मुद्दे सांगितले, म्हणजे आजाराची खरं तर आजार झाल्यावरती आपण मुळापर्यंत पोहोचणं हे तर महत्त्वाचं आहे, मात्र स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करणं, त्याच्यामध्ये सहभाग करून घेणं हे देखील महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे तुमचा स्वभाव गुणधर्म थोडासा बदलणं देखील तितकंच आवश्यक आहे, कारण की टेन्शन आणि रागराग चिडचिड केल्यावरती अर्थात कोणताही आजार असेल तर त्याचं उग्र रूप तो धारण करू शकतो. आणि हे खरं तर प्रकृती हेल्थ रिसॉर्ट मध्ये सहज शक्य आहे. आपले नंबर्स डिस्प्ले होत आहेत अर्थातच, आणि ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी नक्कीच एकदा तरी प्रकृती हेल्थ रिसॉर्टला येऊन जायला हरकत नाहीये तुमच्या प्रकृतीसाठी खास करून. आणि फ्रँचायसीसाठी देखील आपण आपले नंबरही डिस्प्ले झालेला आहे, तर नक्कीच त्याच्यासाठी देखील महाराष्ट्रात ठिकठिकाणी तुम्ही फ्रँचायसी देण्यासाठी देखील उत्सुक आहेत. आपण ह्याबद्दलही आपल्या प्रेक्षकांना माहिती देणार आहोत, पण तत्पूर्वी आपण एकूणच आयुर्वेदाबद्दल बोलतोय, तर मला सांगा की जेव्हा आपण कमरेच्या मणक्यांविषयी चर्चा करतो किंवा बोलतो तेव्हा सगळ्यात जास्त स्त्रियांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणात उद्भवतो. अर्थातच डिलिव्हरी झालेली असते, अधिक घरातली कामं असतात, काही जण ऑफिस करणारी पण महिला आज आपण बघतोय. एकूणच कमरेचा त्रास ह्या महिला वर्गामध्ये जास्त आढळून येतो, या एकूणच महिलांसाठी तुम्ही काय सांगाल? एकतर स्त्रियांच्या बाबतीमध्ये आजकाल म्हणलं जातं की 35 नंतरच कॅल्शियम कमी व्हायला सुरुवात होती, मेनोपॉज नंतर कॅल्शियम कमी होणार आहे, हे आपण सगळीकडून ऐकत वाचत असतो. परंतु त्याच्यामध्ये असा विचार करायला पाहिजे की आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय, म्हणजे आपली आजी पणजी ह्या ज्या आपल्या मागच्या पिढीतल्या स्त्रिया होत्या यांना मेनोपॉज मुळे कधी कॅल्शियम नाही कमी झालं, मग त्यांच्याकडे काय होतं आणि आज आपल्याकडे काय नाहीये याचा विचार केला तर एखादी मुलगी ज्या वेळेला वयात येते त्यावेळेला तिला योग्य मार्गदर्शन त्याचं मिळणं, ती त्या सगळ्या शाळा कॉलेज क्लासेस या तेवढी एवढी तिची त्या पाळीच्या काळात ओढाताण होत असते की त्याचा दुष्परिणाम कुठेतरी तिच्यावर होतो. मग शिक्षणामुळे लग्न उशिरा होतात, मग साहजिकच त्याचा गर्भाशयावर परिणाम होतो. लग्न झाल्यानंतर काही दिवस प्लॅनिंग होतं, मग दिवस न जाण्यासाठीचे औषधोपचार होऊ शकतात किंवा दिवस जाण्यासाठीचे काही हार्मोनल ट्रीटमेंट कृत्रिमरित्या त्याच्यामध्ये केले जातात, या सगळ्याचा स्त्रीवर कुठेतरी परिणाम होतो. बऱ्याच वेळेला मूल नको म्हणून अबॉर्शन होतात, काही केली जातात काही आपोआप होत असतात, त्या सगळ्याचा परिणाम होतो. या काही जणींना पाळीच्या काळात पांढऱ्या रंगावर जाणं किंवा इतर अनेक स्त्रियांचे जे रिलेटेड आजार आहेत हे शुद्ध स्वरूपामध्ये मासिक पाळी न येण्यामुळे जे जे परिणाम सांगितलेत ते सगळे आयुर्वेदानं कंबरदुखी करतात सांगितले. आणि आजकाल आपण बघितलं हाडांचा ठिसूळपणा म्हणजे ऑस्टिओपोरायसिस देखील हा आजार वाढत चाललेला आहे, मग ह्याच्यामुळे देखील कमरेचे विकार किंवा इतर स्नायूंचे आजार उद्भवू शकतात का? हो हो, हा हाडांचा जो ठिसूळपणा आहे तर तो ह्या स्त्रियांचा जो हा पाळीचा दोष आहे तो दोष असेल किंवा ह्या कृत्रिम औषधांचा परिणाम असेल किंवा एखाद्या स्त्रीला गर्भाशयाची पिशवीच काढायला लागो त्याचा परिणाम असेल, तर त्यामुळे हाडांना कॅल्शियम मिळणं हे कमी व्हायला लागले. अगदी आधुनिक शास्त्राप्रमाणे जरी आपण गेलं तरी आपल्या पोटामध्ये ग्रंथी असते, ती ग्रंथी हे कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन कंट्रोल करते असं म्हटलं जातं, आणि त्याचा मूळ कंट्रोल इथं पिट्युटरी ग्लँड आहे ती करते असं म्हटलं. मग आयुर्वेदानं या पाळी निरोगी करायचा विषय असो किंवा कंबरदुखी बरी करायचा असो आयुर्वेदानं त्याच्यात तिथं मनशांतीलाच भर द्यायला सांगितलं. म्हणजे हा वातविकार असं जरी सांगितलेलं असलं तरी त्यांनी सांगितलं की नियंता प्रणेताच मनसा, म्हणजे या वाताचं कार्य काय तर नियंत्रण पण करायचं प्रेरणा पण द्यायची, ही दोन्ही मनाची कामं ही वात करत असल्यामुळं हे ज्या वेळेला बिघडतं तेव्हा अशा पद्धतीचा वातदोष स्त्रियांच्या मध्ये होतो. आणि ह्याला पंचकर्मांचा खूप चांगला उपयोग होतो. तुम्ही जो प्रकृती रिसॉर्ट बद्दल जे बोललात तर या ठिकाणी महत्वाची बाब आहे की निवासी उपचार कशासाठी, तर एखादी स्त्री समजा रिक्षानं माझ्याकडे पंचकर्माला सकाळी 10 आली, पंचकर्म केली, जाताना परत रिक्षानं किंवा गाडीनं गेली तर ते प्रवास, रस्त्यातले खड्डे, शिवाय घरी गेल्या गेल्या एखादा पाहुणा आला की तिला कामाला उभं राहायला लागतं, तर तिचा मणका बरा करण्यासाठी तिला विश्रांती अशी मिळतच नाही. प्रकृतीला आलेल्या बहुतेक सगळ्या रुग्णांचा एक स्त्री रुग्णांचं विषय असतं की माहेरी आल्यासारखं वाटतं की सकाळी अगदी आरोग्य पेयापासून सगळं आयतं हातामध्ये मिळतंय, पण ह्या मणक्याला विश्रांती देत उपचार करायला सांगितले. दुसरं त्याच्यामधल्या पंचकर्म उपचारांच्या मध्ये निरुह बस्ती नावाचा उपचार सांगितला की जो पहाटे सकाळी 6 पूर्वी द्यायचा असतो, मग तो पेशंट जर आपल्याकडे राहायला असेल तरच आपण इतक्या पहाटे त्याला उपचार करू शकतो. दिवसभरामध्ये अनेक उपक्रम केले जातात. बऱ्याच वेळा पेशंट मला म्हणतात की जो कटी बस्ती नावाचा प्रकार आहे की तुम्ही कमरेला शेक द्या तेलाचा म्हणजे माझी कंबरदुखी पटकन बरी होईल, म्हणजे तो तर मी देणारच आहे, पण तुम्ही विचार करा की इतर सगळेजण कमरेला काही वर्ण पोषण करतायत का?
नाही, आपण इथूनच पोषण करतो. मग इथलं पोटात जाऊन कमरेत का जात नाही, याकरता हा पहाटेचा निरोप बसती आणि रात्री जेवणानंतर जो दुधाचा आम्ही तिक्त क्षीर बसती असं त्याला म्हणतो, हे दोन बसती हे मुळापासून कंबरदुखी बरे करायला महत्वाचे असते. बरोबर, म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने हे जर उपचार केले तर नक्कीच कंबरदुखीचा त्रास नक्कीच तुमचा बरा होऊ शकतो. मुळापासून खरं तर तुम्ही उपचारांची दिशा ठेवलेली आहे. त्याचबरोबर मणक्यांमध्ये तुम्ही आता मगाशी बोलताना म्हणालात की मानेचे विकारही तितकेच उद्भवतात मणक्यांचे आजारांमध्ये. तर मग जेव्हा आपण मानेचा विचार करतो तेव्हा जसं तुम्ही शिक्षकांचं उदाहरण दिलं किंवा एखादी घरात काम करणारी स्त्री असेल ती सतत किचनमध्ये असते, तर त्याचबरोबर अशा वेळेस तुम्ही ही उपचार करताना हे उपचार करून झाल्यावरती साधारणतः किती काळामध्ये त्यांना बरं वाटायला सुरुवात होते आणि पुन्हा उपचार घेण्याची आवश्यकता भासते का? ओके, जर एकतर हे जे काही शिक्षक वगैरे आहे तर त्यांना सांगतो आम्ही की तुम्ही दरवर्षी निरोगी राहण्यासाठी आधी 2 दिवस पंचकर्म करा. म्हणजे हाताला मुंग्या यायला लागल्या, हाताच्या नसा दुखायला लागल्यात, मानेतनं कळा येतात, चक्कर येते, झोपून उठताना त्रास होतो, ही लक्षणं दिसायची वाटच बघू नका. बरं, तुम्ही शिक्षक आहात किंवा तुम्ही कष्टकरी आहात, तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही वर्षातनं 2 दिवस 365 2 दिवस स्वतःसाठी काढा, म्हणजे तुम्हाला हा आजार होऊच नाही म्हणून तुम्ही प्रयत्न करता असो. पण समजा एखाद्याला स्पॉन्डिलॉसिस झालाय, एखादी नस दबलेली आहे, चकती सरकलेली आहे, मणक्यात गॅप पडली, असं लेबल जर त्या एक्सरे एमआरआय मध्ये लागलंच असेल तर त्यांना किमान 15 दिवस प्रकृती रिसॉर्टमध्ये आम्ही पंचकर्म करतो आणि पंचकर्म झाल्यानंतर पुढे 6 महिने औषध घ्यायला सांगतो. आता पेशंट विचारतात की 15 दिवस तुमच्याकडे ऍडमिट होतो मग लगेच माझा मणका कसा बरा नाही होणार, तर प्रश्न असा आहे की आपण गेली 5-10-15 वर्ष जवळजवळ कष्ट करत असतो, ती गोष्ट 15 दिवसात अनेकदा अंगावर दुखणी काढली जातात आणि त्यामुळे मणके झिजलेले असतात, झीज एका दिवसात भरून नाही निघत. मग मी त्यांना नेहमी 1-2 उदाहरणं सांगतो की म्हणतो जसं आपण आज नख कापलं आणि कितीही कॅल्शियम खाल्लं तरी ते उद्या लगेच वाढणार आहे का? नाही, ते काही काळ घेणार आहे. किंवा आपण एवढी शास्त्रानं प्रगती केली, आपण अगदी चंद्रावर जाऊन पोहोचलो पण बाळ जन्मायला अजून 9 महिने लागतात. बरोबर आहे, ते आपण 5 महिन्यात नाही करू शकतो. एक निसर्गाचा नियम आहे मणक्याची झीज सुद्धा भरून काढायला. म्हणून 15 दिवस निवासी पंचकर्म उपचार आणि पुढे किमान 6 महिने थोडक्यात प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. ते तुमच्या खरं तर प्रत्येकानेच करत आहे, म्हणजे शिक्षक असो कोणत्याही पेशातली व्यक्ती असो, त्यांनी खरं तर 365 दिवसातले 2 दिवस तरी प्रकृती रिसॉर्ट मध्ये यायला हरकत नाही. तुमच्याकडे नेते अभिनेते देखील अनेक येऊन जात असतात कारण की त्यांचं तर धावपळीचं जीवन असतं, आता अशा वेळेस ते देखील येतात आणि अर्थातच वेगवेगळे अनेक लोक महाराष्ट्रातून तुमच्याकडे खास करून ह्या ट्रीटमेंटसाठी येत असतात. आपण ह्या प्रकृती रिसॉर्ट बद्दलही जाणून घेणार आहोत पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण मणक्यांचे आजार आणि आयुर्वेद उपचारांविषयी जाणून घेतोय. आपल्यासोबत आहेत वैद्य सुयोग दांडेकर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. अर्थातच आपण मणक्यांचे आजार आणि कमरेंच्या आजारांविषयी जाणून घेतलं पण सायटिका हा देखील प्रामुख्यानं आढळणारा आजार आहे, तर त्याविषयी काय सांगाल? सायटिका म्हणजे नेमकं काय होतं आणि ह्याच्यावरती आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत? ओके, सायटिका म्हणजे आपण जे माकड हाड म्हणतो त्या माकड हाडातनं खुब्यातनं मांडीच्या गुडघ्याच्या मागन पिंडरीतनं तळपायाकडे जाणारी ही एक नस असते आणि ती त्या माकड हाडाच्या ठिकाणी दबली गेली तर त्याचा जास्त असं म्हटलं जातं. कधी काळी कदाचित मनुष्य हा चार पायाचा प्राणी असेल आणि आता हळूहळू तो 2 पायावर व्हायला लागला आणि त्याच्यामुळं त्याचा कमरेतला 5वा मणका आणि माकड हाड हे हळूहळू जोडलं जायला लागलं. साधारण 1965-70 नंतर जन्म झालेले 95 सालापर्यंत जन्म झालेले मधल्या 30 वर्षातले जे लोक आहेत, ती जी पिढी आहे ना, त्यांना हा सायटिकाचा जास्त त्रास आहे. म्हणजे 1965 ते 1995 या काळात जन्म झालेल्या माणसांना मी नेहमी विचारतो की का हो तुम्ही जेवढे रांगलात तेवढी तुमची मुलं रांगली का? तुम्ही म्हणजे तुमच्या आईला विचारा तर ते त्यांना झालेली जी मुलं आहेत ती जरा पालथं व्हायला लागली, रांगल्यासारखं केलं लगेच उभी राहिली. कारण साधारण 1995 नंतर जन्म झालेल्या मुलांच्या मध्ये तो 5वा मणका ऑलमोस्ट जोडलेला जन्माला येईल असं शास्त्रज्ञ म्हणतात. बरं, आणि त्याच्यामुळे कदाचित त्या पिढीला सायटिकाचा फार त्रास नसेल परंतु आमच्या पिढीला मात्र तो जास्त झाला आणि त्या काळात सगळीकडे स्पाईन सेंटर्स निघालेली आपण बघितली. मग ह्या मणक्यांची झीज का होते, सायटिकाच का होतं, त्याला आयुर्वेदानं उत्तर पुन्हा
पुन्हा तेच दिले की तिथे जे कॅल्शियम कमी पडते त्या अस्थीचं पोषण करा म्हणजे ते बरोबर. मी थोडक्यात ह्या सगळ्यावरती एकमेव कारण म्हणजे मणक्यांची झीज होणं म्हणजे कॅल्शियम डेफिशियन्सी. आणि कॅल्शियम डेफिशियन्सी आजच्या काळात अनेक लोकांना भेडसावलेली आहे आणि अशा वेळेस आपण आयुर्वेदातले उपचार जर घेतले तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. आणि जिओ फ्रेश ही तुमची जी औषध प्रणाली आहे किंवा एक आयुर्वेदातली एक तुम्ही उपलब्ध करून दिलेली औषधं आहेत त्याविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. ही जिओ फ्रेशची जी औषधं आहे तर ही एकतर शास्त्रोक्त पद्धतीनं बनवली जातात, त्याची लॅब टेस्ट केली जाते की त्यात कुठं स्टिरॉइड्स नाही आहेत ना, हेवी मेटल्स नाही आहेत ना. म्हणजे आयुर्वेदाकडे येणाऱ्या लोकांना पहिली भीती ती वाटते की ह्यांच्या गोळ्यात काही स्टिरॉइड्स किंवा हेवी मेटल्स नसतील ना, तर त्याची लॅब टेस्ट करून ती दिली जाते. आणि ही एक प्रणाली सुरू करण्याच्या पाठीमागचं मला एक या मणक्याच्या ह्याच्यातच एक गमतीदार उदाहरण सांगतो तुम्हाला की पुण्यातल्या एका शॉपीमध्ये एक पेशंट आले आणि ते म्हणले की माझ्या मणक्यामध्ये कॅल्शियम कमी आहे म्हणून मी तुमच्याकडे आलोय, पण परवाच म्हणले पोट दुखत होतं म्हणून तिथं सोनोग्राफी केली तर माझ्या मला मुतखडा निघाला. बरं, डॉक्टरने सांगितलं कॅल्शियम खाऊ नका आणि हाडाचे डॉक्टर म्हणतात कॅल्शियम खा. मग म्हणलं ही आयुर्वेदाला खरं तर इथं सिद्ध करण्याची गरज आहे कुठेतरी की आपण खाल्लेलं कॅल्शियम हे किडनीत जाऊन न अडकता मणक्यांमध्ये जायला. खरं तर कॅल्शियमच्या गोळ्या खाणारे बहुसंख्य लोक हे खात्या पित्या घरातले असतात, त्यांना इकडून कॅल्शियम भरपूर मिळते. ते खाल्लेलं कॅल्शियम त्यांचं रक्तात साठून न राहता ते कुठेतरी हाडांपर्यंत जावं हा उपचार केला जातो. मग अशा पद्धतीचे म्हणजे जिओ फ्रेश शॉपीमध्ये ह्या घ्या कॅल्शियमच्या गोळ्या असं तुम्हाला मिळणार नाही, तर तिथं दर आठवड्याला प्रकृती रिसॉर्टचा एक शिकलेला चांगला वैद्य येतो. तो जन्मतारखेप्रमाणे तिथल्या त्या गावातल्या सगळ्या लोकांची तपासणी करतो, त्याप्रमाणे त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतो आणि मग जिओ फ्रेश शॉपीमध्ये उपचार केले जातात. म्हणजे ही शॉपी म्हणजे फक्त एक औषध विकण्याचं ठिकाण असं न होता एक फॅमिली डॉक्टर सारखं एक सेंटर आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की आजकाल फॅमिली डॉक्टर ही कॉन्सेप्टच खरं तर दुरापास्त झालेली आहे, मात्र तुमच्या ह्या माध्यमातून खरं तर फॅमिली डॉक्टर आणि कुटुंबातला एक महत्वाचा व्यक्ती जो आपल्याला हेल्थ बद्दल अतिशय चांगली उपयुक्त अशी माहिती देऊ शकतो आणि ती आज तुम्ही उपलब्ध करून दिलेली जिओ फ्रेश शॉपीच्या माध्यमातून. अर्थातच जिओ फ्रेश शॉपीची सगळी औषधं जी आहेत ती सगळीकडे सगळ्या ठिकाणी उपलब्ध आहेत का? जिओ फ्रेश शॉपीतली जी औषधं आहेत ती प्रत्येक मेडिकलमध्ये उपलब्ध नाहीत, कारण ती एक्सक्लुझिव्ह शॉपी असल्यासारखं. ही एक फ्रँचायझी असते, म्हणजे समजा तुम्हाला याची फ्रँचायझी घ्यायची आहे तर पहिलं म्हणजे तुम्ही डॉक्टर असण्याची काही गरज नाहीये, कुणीही व्यक्ती ते घेऊ शकतं. साधारण त्याला एक 5 लाखापर्यंत त्याची गुंतवणूक करण्याची तयारी असायला पाहिजे. त्याचा स्वतःचा गाळा किंवा भाड्यानं गाळा एक त्या गावामध्ये जिथं चांगली बाजारपेठ असेल त्या ठिकाणी त्यानं घ्यावा. त्याला बाकी फर्निचर कसं असावं, औषधं कशी ठेवायची, औषधांची सगळी माहिती, हे सगळं ट्रेनिंग प्रकृतीकडनं दिलं जातं आणि त्यानं फ्रँचायझी घेतल्यानंतर त्या सगळ्या गावांमध्ये जे अवेअरनेस करायला पाहिजे ते काम सुद्धा जिओ फ्रेश मार्फत केलं जातं आणि मग लोक त्या ठिकाणी जाऊन त्यांची तपासणी करून घेऊन औषधोपचार सगळे घेत असतात. नक्कीच नक्कीच. आणि जिओ फ्रेश म्हणजे जिओ फ्रेश शॉपीचे ज्यांना कोणाला फ्रँचायझी घ्यायची असेल तर नंबरही आपला डिस्प्ले झालेला आहे, तर नक्कीच ते तुमच्याशी संपर्क साधतील. आपण एक अजून एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर नेमकं मणक्यांच्या आजारांसाठी नेमके व्यायाम आणि एकूणच आहार पद्धती कशी असावी हे जाणून घेऊया पण ब्रेक नंतर. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मणक्यांचे आजार आणि आयुर्वेद उपचार याविषयी आज आपण चर्चा करतोय. वैद्य सुयोग दांडेकर आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्याला अतिशय उपयुक्त अशी माहिती देतात. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येणार. अर्थातच वैद्य, आपण बघितलं की एकूणच आहार पद्धती हा फार महत्वाचा घटक आहे, कारण की तुम्ही म्हणाल कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे हे सगळे आजार उद्भवले जातात. मग नेमका आहार कसा असावा आणि त्याचबरोबर व्यायाम नेमका कोणता करावा त्याविषयी अगदी थोडक्यात काय सांगा? आता मणक्यांच्या ह्याच्यामध्ये जसं एखाद्या बाळंटिणीला डिंकाचे लाडू दिले जातात तसं मेथीचे दाणे करून जर डिंकाचे लाडू घरात तयार केले तर ह्या डिंकाचे लाडू या मणक्यांच्या करता खूप चांगले असतात. पण बऱ्याच जणांना हा डिंक पचत नाही, मग त्यांनी काय करायचं तर आपल्याकडे कणिक भाजून त्याचे पौष्टिक लाडू केले जातात किंवा नाचणीचे लाडू केले जातात. हे दोन सुद्धा खाल्लेल्या अन्नातनं नैसर्गिक कॅल्शियम द्यायला खूप खूप महत्वाचे असतात. अगदी ज्या लोकांना हे दोन्ही सुद्धा पचत नाहीत, उष्ण होतात, त्यांना एक मिल्क पावडरचे सॅचे मिळतात, तर त्यांनी एक एक चमचा मिल्क पावडर जरी खाल्ली तरी त्यातनं त्यांना कॅल्शियम चांगलं मिळू शकतं. किंवा दलिया जो आहे आपला गव्हाचा जो
दलिया असतो ज्याची खीर केली जाते, पण बऱ्याच वेळेला गोड पदार्थच जास्त मी सांगतोय असं होईल की डायबिटीस वाल्यांनी काय करायचं, तर दलियाचा उपमा ते करू शकतात. तर त्या दलियामधनं सुद्धा त्यांना हाडांना पोषण चांगलं होऊ शकतं. आणि आयुर्वेदानं नुसतं कॅल्शियम अधिक असलेला आहार द्या किंवा हाडांना मजबूती करणारा आहार द्या असं सांगितलं नाहीये. तर हे कॅल्शियम शोषलं जाऊन मणक्यापर्यंत कसं जाईल, तर ह्याला त्यांनी उत्तम सांगितलं शतावरी. बरं, शतावरी ही आयर्न कॅल्शियम याच्या ऍब्सॉर्प्शन करता खूप चांगली असते. सुंठ याच्याकरता खूप चांगली असं सांगितलंय. मी मगाशी म्हणलं तसं मेथी याच्याकरता चांगली आहे. तर या सगळ्या याच्यामध्ये कुठेतरी सुंठ मेथी म्हणजे आपल्या रोजच्या जेवणामध्ये देखील आपण खरं तर ह्याचा वापर करू शकतो. आणि त्याचबरोबर व्यायाम देखील आपण तज्ज्ञांच्या मार्फत तुम्ही सांगणार आहात. अर्थात थोडक्यात अगदी व्यायामाबद्दल काय सांगाल? एक छोटासा व्यायाम फक्त सांगेन ज्याला आपण झोपून करायची बुक रिडिंग पोझिशन असं म्हणू. आपण बऱ्याच वेळेला पालथं पडून एखादं पुस्तक वाचतो, त्यावेळेला अंगठीखाली हात घेतो आणि पडून पुस्तक वाचत असतो आणि हळूच टाचा अशा हलवत असतो. हा व्यायाम पाठी करता सगळ्यात उत्तम. याच्यामुळे मान सरळ होते, तुमची कंबर तुमची सरळ होते. नेहमी आपण पुढे वाकून काम करत असतो. एकदा तरी असं पोटावर झोपून अशा हनुवटीवर हात ठेवून जर केलं आणि त्याच वेळी टाचा अशा कमरेला लावला, असा व्यायाम आहे. लहानपणापासूनच आपण खरं तर ह्या गोष्टी करत आलोय. नक्कीच खरं तर करायला हरकत नाही. अगदी शेवटचा जुग जुग जिओ हे काय आहे एक्झॅक्टली? आपण जसं जिओ फ्रेश एक्सक्लुझिव्ह शॉपिंग मध्ये फक्त आमच्याकडे चांगल्या प्रतीची आयुर्वेदिक औषधं आहेत, आमचे डॉक्टर येत आहेत, त्यांच्याकडनं तपासून घेऊन आयुर्वेदाचा उपयोग करून घ्या एवढाच फक्त विषय न ठेवता एक सामाजिक उपक्रम म्हणून की लोकांना डॉक्टरकडे जायचीच वेळ येऊ नये यासाठी शालेय विद्यार्थ्यांकरता हा जुगजुग जिओ उपक्रम केलेला आहे. अनेक शाळा, खासगी क्लासेस, वेगवेगळ्या संस्था स्वतःहून इकडे जिओ फ्रेशकडे आलेल्या आहेत. त्या सगळ्या मुलांची जन्मतारखेप्रमाणे तपासणी होणार आहे आणि त्यांना वनस्पतींविषयी माहिती तिथे दिली जाणार. म्हणजे हा नवा उपक्रम तुम्ही हाती घेतलेला आहे, त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि अर्थातच ज्यांना कोणाला प्रकृती रिसॉर्ट मध्ये यायचं असेल त्यांनी नक्की जरूर या आणि अर्थातच आपली हेल्थ चेकअप पूर्ण करून घ्या. वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि मणक्यांच्या आजाराविषयी आणि आयुर्वेद उपचारांविषयी खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.